मित्रांनो, शेवंता म्हणून हा सुरू केलेला माझा प्रवास आज संपतोय आणि खूप भावुक झाले खरं तर मी, कारण आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट्स केले होते त्यातला माझा अत्यंत आवडता आणि अगदी मनापासून जवळचं कॅरेक्टर असं शेवंत आहे. आणि फॉर ऑब्व्हियस रिझन्स तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं, मला एक्सेप्ट केलं. जरी माझं कॅरेक्टर नेगेटिव्ह होतं तरी सुद्धा त्याला भरभरून प्रेम दिलं तुम्ही आणि मला पुन्हा एक नवीन ओळख दिली. या सगळ्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे, प्रेक्षकांचे खूप आभार मानते. सतत तुम्ही मला एनकरेज करत राहिलात, माझ्या प्रत्येक फोटोजवरती तुमचे छान छान कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटलं. आणि खरंच आता कुठेतरी हे वाटतं की यानंतर कदाचित त्या शेवंताचे फोटोज अपलोड करता येणार नाही, तो वाडा नसेल. जसं मी मिस करेन तसंच तुम्ही सुद्धा मिस कराल. मला रोज तुमचे पोस्ट येतात आणि मी ते तुमचे रोज मला पोस्ट येत असतात आणि मी ते शेअर सुद्धा करत असते. पण खरंच थँक्यू, मनापासून थँक्यू तुमच्या सगळ्या कमेंटसाठी, पोस्टसाठी, क्रिएट केलेल्या मीम्ससाठी. हे आयुष्यभर लक्षात. मला शेवंत हे कॅरेक्टर दिल्याबद्दल आज मी झी मराठीचे आभार मानते, आमचे निलेश मयेकर सरांचे आभार मानते, मयुरी मॅमचे मी आभार मानते, मृण्मयी मॅमचे आभार मानते, सोजल मॅमचे आभार मानते, त्याचबरोबरीने आमचे प्रोड्युसर सुनील भोसले सर यांचेही आभार मानते. आणि तुमच्या समोर जी शेवंता सादर केली मी, त्याचं डिरेक्शन केलं राजू सावंत या सरांनी, त्यांचेही मी आभार मानते. आमचे DOP गणेश कोकरे, आमचे उत्तम लेखक आणि या सगळ्यांनी आज ही शेवंता करायला मला मदत केली, तुमच्यापर्यंत ती मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यासाठी खूप खूप थँक्यू. हा प्रवास जरी इथे संपत असला तरी यापुढे मी आशा करते की लवकरच मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळीन. यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा की असंच एक छान कॅरेक्टर घेऊन मला तुमच्या समोर सादर करायची संधी मिळो.